नाव काय? प्रथमेश स्वप्नील सोंडकर. तर हा आपल्याला बोलला की कुठे सापडली अंडी, आणि आपले तसेच काही व्ह्युअर्स पण आहेत, त्यांनी कमेंट केली होती अंडी कुठे सापडली तर दाखवा. तर आपण फायनल त्यांच्यासाठी आपण आलो आता अंडी बघायला. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका यूट्यूब चॅनलच्या एका सेम व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत, तुम्ही आपला कोथंबीरचा ब्लॉग बघितलेच, कोथंबीर आपण कशा पद्धतीने घेऊन चाललो. मित्रांनो, पाऊस पडला इकडे पाठीमागे आणि आज पण तशीच वेळ आपल्यावर आलेली आहे. वाजले आहेत मित्रांनो 5 संध्याकाळचे आणि पाऊस पण पडायला लागलेला आहे. पण आपल्याला मित्रांनो भाऊचाही त्या ठिकाणी माल घेऊन जायचा आहे. तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी भाऊची गाडी आहे. भाऊ या ठिकाणी आवरतो आहे आणि भाऊचा या ठिकाणी वाटाणा आहे. भाऊ, तो वाटाणा किती आहे? 40 किलो वाटाणा असेल मित्रांनो. तर आपण आजचा मित्रांनो घेऊन जाणार आहोत 6 बाजार आहे, पण आता 5 वाजलेले आहेत. बाजाराच्या अगोदरच मित्रांनो त्या ठिकाणी गर्दी होत जाते आणि दराड येतात. तर आपण तिथे घेऊन जाऊया, आपल्याला काय रेट मिळतो ते पाहूया. भाऊचा या ठिकाणी वाटाणा आहे मित्रांनो 40-50 किलो असेल. आणि ह्या गाडीवर आपण जाणार आहे, भाऊची गाडी आहे. म्हण बस. आता नवीन आलोय परत, आता नवीन कॅप्चर झालं तुमचं. मग दिन होता भरपूर दिवस पकडी तिच्यात बसा ना. बोला तुम्ही 70 ठरवून घेताय तुम्ही सगळं? ठरवून नाही, मी आता काय एंट्री केलंय. तुमचं बोला, 50 रुपये एवढं कमी होय. काल साठ निघालता आमच्या जाहिरात होणार काय? हा नको, टीव्हीवर नको. ठीक आहे सर, ठीक आहे सर. काल 55-60 रुपये चालू आहे. 50 नाही होत. 2 वर घ्या, 52 घ्या. किती आहे?
40 किलो असेल नाही ना हा वजन नाही एवढंच आहे का अजून एवढंच एवढंच आहे बघा जरा असं म्हणजे 52 लावा तुम्हाला 52 जे करावं नाही थांब थांबव थोडंसं 52 म्हणजे पेट्रोल पण निघत नाही मग काय असं होतं पेट्रोल गेलं गॅस निघतोय गाव आता बोलतो का फायनल मग काय सांगतोय सांगायचं 70-60 तरी घ्या पेट्रोल तर निघतो कायचे 200 रुपयाने काय होणार आहे असं ना कसं म्हणतात 60 रुपये कसं म्हणता तुम्ही बोला की कसं पाहिजे तरी सांगा नोटून झाली काय फार हवी तर थांबा वाटते हा घे खाली इथंच खाली घ्यायची का खाली घ्यावं लागेल ना गाडी करा तिथं यांच्या रसावर थांबायचं घे खाली तिथं यांच्या जरी ठेव गाडी लावायला लागेल इथं असं थांबता नाही यार गाडी इथं वाटणं सगळं वाटणंच आहे जास्त माहिती नंतर नंतर राळ होऊन जाईल खपच्या बघायचं असं सोडायचं असतं 55 विकास बघत कसं जात आहे नाही बोला की काय बोला 60 रुपये तुमचं काय म्हणताय 50 लई कमी सांगतो तुम्ही आता 55 आताच येऊन गेलो येऊ कुठली बी गाडी हजरा पांडेची याचे थोडे पार सगळे सारखे असते का माहिती 60 म्हणतोय तुमचं काय म्हणताय कॅमेरा घेऊ शकते हा बोला की कसं म्हणताय 55 घ्या माल नाही असला पान कलर असला नाही हो पेट्रोलचं निघालं पाहिजे ना दुसरं काय तुमचा स्किल असत तुमच्या ते कौशल्य तुम्ही खपवता बरोबर द्या द्या शेट द्या चांगला मागे 36 चला बाजू बाजू आता घेऊन काय टमाटे टमाटे काय भाऊ टोपी पकड माझी दिसा ना पुढचं काय मला सांगितलं 63-15 नंबरची गाडी बघ बरं छोटा ती
छत्तीस किलोचं बाकी तर एक मिनिट वाजलो तुम्हाला लागल लागल की गाडी काढत बस काय घ्यायचं भाऊ काय घ्यायचं मिरच्या वांगी आहेत का ही चिकू बिकू कसं आहेत काय चिकू कसं आहेत रेट का हा रेट रेट पनीरच 300 रुपयाला आणि नारळ 230 सगळं सेम वाढलं त्यामुळे चिंच काय भाव आपल्याकडं चिंचचा कसा भाव आहे 170 ला लईच मागला होता कलम केलेला टोमॅटोची आहे ना 10 द्या हा ही कसली आहेत ही कोबी आहे का मला कोबीची पण 10 द्या टोमॅटोचे 10 द्या आणि फ्लावरचे 10 द्या बांधवला होता ना भाऊ मला कोबी आहे तो आणि फ्लावर कोणता आहे पलीकडचा आहे तो किती दिवसामध्ये येतो फ्लावर 60 दिवस होय ते पलीकडे टोमॅटोच लावलंय का ते खालचं ते पलीकडचं रोप आता हा जो वाढलेला आहे मोठा ह्याचा भाव का वेगळा आहे का त्याच रेटला आहे मग गेले नाही म्हणून वाढलेत का ते काय करत त्याचा तसे लग राहिले जात ना रेट पाडू द्या की जरा रेट लगेच तेच काय यायचं का बस बस का ओके पकड भाऊ नारळाची येईल की नाही तुझ्या नेण्यावर आहे भाऊ जमल की एक झाड जमायचं नाही नेला काय म्हणता नारळचं भाऊ 230 कमी करा की काय लय भाऊ वाढवलं तुम्ही घर देतात फार तिथे घर बघा जरा ऍडजस्ट करा फक्त ती बुटके पाहिजे नारळाच सांग जरा एकच नाही पनीर आपल्याला बोरा किती तर 230 लय होत जरा कमी करा एकच नाहीच आहे घ्यायचे ना गणपम उचल मग घे बघ घे तुझे आणि दर चला कुठं आलोय आपण कुठं आलोय तुला काय पाहिजे होत कुठे सापडले ते ना तर मित्रांनो आपण आता फायनली सासवडवरून आलो काल आणि काल जास्त काय शूट करता नाही आलं आपण त्या ठिकाणी गेलो वाटाणा विकला
36 किलो वाटणं होतं वजन केलं आणि काही गर्दीमध्ये काही जास्त शूट करता नाही आलं 55 रुपयांनी वाटणं केलं फायनल. नंतर आलो पारगावमध्ये मित्रांनो, नर्सरीमध्ये गेलो, झाडे घेतली आणि आत्ता आलो आहे मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये. इकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता आमचे फादर आहे. थोडंसं वाऱ्याचा आवाज येईल कारण इथे मी उंचावर आहे त्यामुळे वारे जास्त आहे. आणि आमची गाय आहेत पाठीमागे. तुझं नाव काय? प्रथमेश स्वप्नील चौंडकर. तर हा आपल्याला बोलला की कुठे सापडली अंडी, आणि आपले तसेच काही व्ह्युअर्स पण आहेत त्यांनी कमेंट केली होती अंडी कुठे सापडली तर दाखवा. तर आपण फायनल त्यांच्यासाठी आपण आलो आता अंडी बघायला कुठे सापडली. तर आता चला अण्णा दाखव आता अंडी कुठे सापडली. आई दाखव गाय वगैरे घेऊन तुला पण पाहिजे ना. आणि मित्रांनो आपण आहोत गावापासून उंचावर, म्हणजे फॉरेस्ट बोलतात, फॉरेस्टचा एरियाचा तो भाग फॉरेस्ट बोलतात आमच्या इथे फॉरेस्ट फॉरेस्ट. आणि तिकडे उंचावर म्हणतात पाहू शकतात तिकडे हरणं खूप आहेत. आणि आमच्या गावात हरणं मोर आणि लांडगे, लांडगे तर कमी आहेत पण हरणं मोर जास्त आहेत. तर आमच्या शेतामध्ये तुम्ही अन्न किती पाहिजे त्याशी मोर? हां तिकडे 10 पाहिले शेतामधून एका पाठोमाठ एक 10 मोर चालले होते. आणि इकडे पण मित्रांनो खूप मोर आहेत. आमच्या असं वाटतं की आमच्या गावाचं नाव नायगाव आहे ना, तर नायगावचं मोरगाव करावं लागेल आता काही दिवसामध्ये असं झालं आहे कारण की मोराची संख्या खूप वाढली आमच्या गावामध्ये. आणि बघा याला पण किती उत्सुकता आहे. तू आपले व्हिडिओ पाहिले का? कोणकोणते पाहिले? कोणकोणते पाहिले मित्रांनो? मोराच्या अंडीचा आपले व्हिडिओ पाहिला आणि पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर हाच होता तो चालत जाणारा आपल्या विचारात विचारत होता कुठे मोराचे अंडे. तर आपण हा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हा पण आहे. हे बघा हे अंडं कुत्र्याने खाल्लं मित्रांनो. आम्ही जर वाचवले नसते बाकीचे तर ते पण खाऊन घेतले असती. आणि हे तुम्ही पाहू शकता हे जे कवच आहे ना कवच खूप टणक आहे कोंबडीच्या अंड्यापेक्षा. आणि हे बघा हे खाल्लेलं आहे इथून अंडं आणि कोंबडीच्या अंड्याचे दुप्पट टणक आहे झाड फुटणार नाही सहजी. पाहिलं का तू कसं वाटलं अंडं? आणि इकडे हवेच्या आवाजाबद्दल मित्रांनो सॉरी कारण भरपूर हवा आहे इथे. हा अड्डा मोराच्या अंड्याचा. मित्रांनो हे खालचं शेत आणि हे शेत दोन्हींचं मध्ये मध्ये म्हणजे हा मोठा बांध आहे. आणि त्या बांधाला मित्रांनो तरवड्याच्या झाडाखाली इथे बघा कशा पद्धतीने खड्डा केला होता. आणि एक पिसं वगैरे पण आहेत इथे. तर इथे सापडली अंडी ना साप इथे सापडली ना. तर इथे मित्रांनो अंडी सापडली पखडं पडली तिथे. आणि मित्रांनो हा जो इलाका आहे इकडे खूप शांती असते. तर आता त्यानिमित्ताने आता मोराच्या अंड्याचे लोकेशन पाहिलंच आहे. मोर ज्या ठिकाणी मित्रांनो अंडी घालतो त्या ठिकाणी मनुष्याचा जास्त वावर नसतो. आम्ही खूप दिवस येत नव्हतो इथे पण आता आम्ही इकडे येतोय. तर आता मोर इथे शक्य पण येणार नाही. आता मोराने लोकेशन बदललं असेल कारण एकदा माणसं असतात त्या अंड्याला स्पर्श झाल्यानंतर मोर पण तुला त्याचं नाही करू शकत. तर तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो आता इकडे आलोच आहे तर तुम्हाला त्या पण गोष्टी दाखवतो. बघा गौर से देखिए इस कुत्ते को, इस कुत्ते ने हमारा एक मोर का अंडा खाया. आणि इकडे एक जुन्या काळातली विहीर आहे मित्रांनो. जुन्या काळात विहीर कशा पद्धतीने असायची ना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे पाणी कुठे काढलं शेरडांना पाणी? हे बघा जुगाड किती मस्त आहे. आणि हे पाणी बघा मित्रांनो इथून या विहिरीतून. तसं विहीर खूप अशी पडीक आहे म्हणजे ना खूप दिवस पडू नये इथं कोणाचा वावर नसतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साप पण लपतात खूप आणि रिस्की आहे खूप इथे. तर ते बघा पारव्यांचा अड्डा इथे मोठा. आणि बघा इथे पारवं असतात छोटी छोटी पिले असतात त्यांची. आणि हे विहिरीला जास्त उपसा नाही आहे म्हणजे कितीतरी वर्ष झालं मला ते 25-30 वर्ष झालं असेल. इथे मोटर नाही आहे कुणाचं इंजन नाही आहे पाण्याला उपसा नाही आहे त्याच्यामुळे
हे पाणी हिरवं आहे, इथे मोठे मोठे बेडूक आहेत, आपल्याकडे गोपरू आहे, इथे बसलं आहे खाली बेडूक, तर पाठीमागे तिकडे बेडूक बसलेलं आहे खाली, तुम्हाला ते खाली फरशी आणि त्याच्यावर माझ्या बघा माझ्या हाताच्या बरोबर पॉईंटला जे काळं दिसतं ना ते बेडूक आहे, आणि तिकडे बघा सुगरांनी किती भारी भारी घरटी केलेली आहेत, आणि इकडे आमचे फादर मदर, काय सांगशील बरोबर काय जरा आलंच पाहिजे इकडे आलं कसं वाटतं तुला खूप शांत आणि फ्रेश हवा हवाच खूप आहे त्यामुळे आपल्या पण साऊंडमध्ये जास्त हे होणार आणि तिकडे बघा मित्रांनो असा ऊस लावलेला आहे तिकडे तिकडे मावडीचं शो म्हणतात म्हणजे बाउंड्री दुसऱ्या गावाची आणि इकडे खाली खोलकडामध्ये आमचं गाव आहे आणि हे आमचं शेत आहे इथे आम्ही बाजरी नाही लावत मित्रांनो बाजरी आमच्या मुकळं असतं ज्वारी लावतो ज्वारी पेरतो आम्ही तर ज्वारीची वस्तू पातळच येते इथे काही ब्लॉगमध्ये जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओवर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक